नमस्कार, मी प्रिया काहार बातमीपत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. लोकसभेचा आखाडा सुरू झाल्यापासून विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यात मुंडे भाऊ बहीण देखील काही कमी नाही आहेत. प्रत्येक सभेमध्ये ते एकमेकांवर टीका करताना दिसतात. यावेळीही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जहरी टीका केली आहे. आमच्या उमेदवारांची पात्रता विचारतात, पण दोन वाक्य बोलताना येणाऱ्यांची पात्रता विचारत नाहीत, अशी टीका करत पंकजा मुंडे यांनी पार्थ पवारांच्या भाषणावरही टीका केली आहे. तर आमचेच बंधू पवारांची लाचारी करत असल्याचंही त्या म्हणाल्या.